कांदीवली पश्चिम भाजपा जिला कार्यालय पर पीयूष गोयल के विरोध में कांग्रेस का मोर्चा। मोर्चे में कांग्रेस और भाजपा के कार्यकर्ताओं आमने सामने पीयूष गोयल कोली समाज के विरोध में है, ऐसा आरोप कांग्रेस ने लगाया है। मोर्चे में भाजपा और कांग्रेस के कार्यकर्ताओं में धक्का मुक्की हुई। कांदीवली पुलिस ने दोनों पक्ष के कार्यकर्ताओं को पुलिस स्टेशन में लाया। भाजपा के कार्यकर्ताओं ने कांदीवली पुलिस स्टेशन में उद्धव ठाकरे, शरद पवार और सोनिया गांधी के खिलाफ नारेबाजी कर रहे हैं। भाजपा ने कांग्रेस और शिवसेना पर कोली समाज का अपमान करने का आरोप लगाया है। कोली विरोधी आहे, त्याच्यानंतर ते आंदोलन असू देत आहे आणि हे सगळे होते। मी प्रथम महाराष्ट्र आणि केंद्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाचा जाहीर निषेध करते की आज अजंता यादव ह्या काँग्रेसच्या नेत्या ह्यांनी तमाम माझ्या कोळी भगिनींचा अपमान केलेला आहे। कारण की ज्या पद्धतीने पोस्टरमध्ये कोळी भगिनीला खाटीक दाखवलेला आहे, कोळी भगिनी कधीही आज तुम्हाला दाखवते की जी कोळी भगिनी तिची पाती ही उलटी असते, ती मच्छी कापायची असते, बळी घ्यायची नसते। आज आमच्या कोळी भगिनींना बळी घेताना दाखवलेला आहे आणि आमच्या हिंदू असलेला मच्छीमार आगरी कोळी समाज असं कधीही कृत्य करत नाही। हा पहिला मी जाहीर निषेध करते। दुसरी गोष्ट की काँग्रेसला अधिकारच नाहीये आगरी कोळींबद्दल बोलायचं। ह्या काँग्रेसने आणि ह्या उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला क्रॉफेट मार्केटमध्ये मच्छी विकणाऱ्या माझ्या मच्छीमार भगिनींना रस्त्यावर काढलेलं होतं आणि बिंदरला जागा दिली। त्याचप्रमाणे दादरचं मच्छी मार्केट ह्या माझ्या कोळी भगिनी जिकडे मच्छी विकत होत्या ते दादरचं मार्केट सुद्धा तोडून बिंदरला दिलेलं होतं आणि त्यावेळेला काँग्रेस उद्धव ठाकरेंबद्दल बरोबर राज्यकर्ते होते, ह्यांना का अधिकार आहे आगरी कोळी समाजाबद्दल बोलायचा। आणि मी माझ्या तमाम पत्रकार बंधूंना सांगू इच्छिते, आज तुम्ही बघाल तर उष्णता किती वाढलेली आहे, मला आता किती घाम आलेला आहे। मला घाम आल्यानंतर मी माझा रुमाल घेऊन मी घाम पुसणार नाही, असा घाम पुसणार नाही। पीयूष गोयलांनी त्याचा घाम पुसला असेल तर ते मच्छीमारांच्या विरोधात आहेत असं सांगता तुम्ही? अरे ज्या पीयूष गोयलनी ज्या भारतातल्या मच्छीमारांना एक्सपोर्ट करायची परमिशन नव्हती त्या मच्छीमारांना 50 लोकांना जिनोवामध्ये घेऊन गेले की ह्यांना जर मच्छी एक्सपोर्ट करायची असेल तर ह्यांना व्हाया चायना करावी लागत होती। त्याच्यासाठी लढणारे आमचे केंद्राचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि पीयूष गोयलजी आहेत। पीयूष गोयलजी जिनोवाला मच्छीमारांना घेऊन गेले आणि काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष राज्य केली ह्यांनी मच्छीमारांसाठी काय केलं? आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांनी पहिलं स्वतंत्र मंत्रालय मच्छीमारांचं काढलं, त्याचप्रमाणे राज्यामध्ये मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय करणारे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी ह्यांना अधिकार नाहीये आगरी कोळी मच्छीमार बांधाचा बोलवायला। ह्यांना पहिला अजंता यादवला विचारा, महाराष्ट्राचा समुद्र किनारा किती आहे, त्याच्यात खाड्या किती आहेत हे तिला माहिती आहे का? पहिलं विचारा। आणि भाडोत्री माणसं घेऊन कोळ्यांचं तुम्ही अपमान करता? हा आजपर्यंत काँग्रेसच्या कुठल्या नेत्याने विधान भवनामध्ये त्या डिझेलच्या परताव्यासाठी प्रश्न विधिमंडळात मांडलेला आहे? हा अपमान पीयूषजींचा अपमान आहे, हा कोळी बांधवांचा अपमान आहे आणि त्यामुळे अजंता यादवला अरेस्ट झाली पाहिजे आणि काँग्रेस हे आगरी कोळींच्या विरोधात आहे। आज आमच्या कोळी भगिनी आहेत वैशालीताई, ह्या आमच्या कोळी नगरसेविका आहेत योगिता पाटील, योगिता पाटील आमच्या आगरी समाजाच्या आहेत, दीपा पाटील आमच्या आगरी समाजाच्या, ह्यांच्या बरोबर कोण कोळी भगिनी आलेल्या, कोण कोळी भगिनी आलेल्या आगरी कोळी समाजाच्या कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यासाठी काय ह्यांनी प्रयत्न केले? मत्स्य संपदा योजना मोदी साहेबांनी आली, नीलक्रांती आम्ही आणली आणि काँग्रेस काय बोलते? काँग्रेसने डिबेट करायचं असेल तर माझ्या समोर यावं, मच्छीमारांसाठी आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं। पण मी तमाम आज TV9 आणि पत्रकारांना सांगू इच्छिते की तमाम महाराष्ट्राच्या कोळी समाजाचा काँग्रेसने अपमान केलाय, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने अपमान केलाय, हे कोळी आणि आगरींच्या विरोधात आहे, ह्याचा जनता सबस्क्राइब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल आयकॉन सो यू नेव्हर मिस एनी न्यू अपडेट्स।